या सर्व मान्यवरांना आणि पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि मी माझ्या शब्दांना सुरुवात करतो. आपल्या सर्वांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जो एक विचार सांगितलेला आहे तो विचार माहीत असणं गरजेचं आहे. महात्मा गांधी असं म्हणतात, हजारो आंधळे एकत्रित आले तर ते एकालाही रस्ता दाखवू शकत नाहीत. हजारो आंधळे एकत्रित आले तर ते एकालाही रस्ता दाखवू शकत नाहीत, कारण ते सगळेच आंधळे असतात, त्यामुळे ते कोणालाच रस्ता दाखवू शकत नाहीत. मात्र या आंधळ्यांना दिव्यदृष्टी असलेला एक मनुष्य भेटला तर त्या सर्वच्या सर्व हजारो आंधळ्यांना तो अपेक्षित ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. म्हणून या आंधळ्यांना दिव्यदृष्टी असलेला माणूस भेटणं गरजेचं असतं. तद्वतच आज जो शोषित उपेक्षित दुर्लक्षित अपमानित रंजलेला गांजलेला शेतकरी कष्टकरी ऊसतोडणी मजूर हमाल माथाडी विद्यार्थी विद्यार्थिनी तरुण असा जो बहुसंख्य वर्ग आहे, जो या ना त्या प्रश्नानं ग्रस्त आहे, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आणि त्यांना अपेक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचं काम माननीय श्री निवांत कोळेकर सर यांच्यासारखी काही मोजकी माणसं या ठिकाणी करत असतात आणि त्याचा आपल्या सर्वांना या ठिकाणी अभिमान वाटला पाहिजे. तुम्ही म्हणणार, एकटे निवांत कोळेकर सर काय करणार, एकटे जयसिंग तात्या काय करणार, किंवा एकटे अमोल पांढरे काय करणार, इथं किती माणसं आलेली आहे, असा प्रश्न अनेकांना पडलेला असेल. तर बांधवांनो, आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कार्ल मार्क्स म्हणतात समाज इतिहास घडवतो, आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात समाज इतिहास घडवत नाही, व्यक्ती इतिहास घडवते. आणि होय, हे खरं आहे, कोणताही समाज कधी इतिहास घडवत नाही, व्यक्ती इतिहास घडवते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा क्रांतिपिता महात्मा ज्योतिराव फुले किंवा महाराजा यशवंतराव होळकर जन्माला येण्या अगोदर या ठिकाणी धनगर नव्हते का? होते ना. मग या समाजानं का इतिहास घडवला नाही, यशवंतराव होळकरच का जन्माला यावे लागले? तर त्याचं उत्तर हे आहे की कोणताही समाज कधी इतिहास घडवत नाही, व्यक्ती इतिहास घडवते. आणि इतिहास घडवण्याचं हे काम या ठिकाणी एका बाजूला आमचे मित्र सन्माननीय विक्रम ढोणे करत असतील, आज सांगलीमध्ये या ठिकाणी निवांत कोळेकर सर करत असतील, यांच्याबरोबर कोण आहे कोण नाही याचा ते कधी विचार करत नाहीत, कारण त्यांना हे माहिती आहे की समाज इतिहास घडवत नाही, व्यक्ती इतिहास घडवते. म्हणून कुणी ना कोणीतरी या कामासाठी पुढे आलं पाहिजे, पुढाकार घेतला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे होत असताना आज विक्रम ढोणेसारख्या अमोल पांढरेसारख्या किंवा निवांत कोळेकरसारख्या कार्यकर्त्यांची या समाजामध्ये संख्या किती आहे तर हाताच्या बोटावर मोजण्या इतपत संख्या आहे. हाताच्या बोटावर मोजण्या इतपत कार्यकर्त्यांची संख्या आहे. बांधवांनो, हे चित्र का निर्माण झालेलं आहे? तर जंगलातून ज्या पद्धतीनं पांढऱ्या पट्ट्याचे वाघ नाहीसे होत चाललेले आहे, जंगलातून ज्या पद्धतीनं पांढऱ्या पट्ट्याचे वाघ नाहीसे होत चाललेले आहेत, ज्या पद्धतीनं माणसातून माणुसकी नाहीशी होत चाललेली आहे, अगदी त्याच पद्धतीतून चळवळीतून प्रामाणिक कार्यकर्त्यांची संख्या देखील नाहीशी होत चाललेली आहे. म्हणून समाजाची गरज आहे, समाजाची ही जबाबदारी आहे की आपण या ठिकाणी प्रामाणिक कार्यकर्त्यांना सांभाळलं पाहिजे, त्यांचा सांभाळ केला पाहिजे. कारण कार्यकर्त्याला जसं कर्तव्य असतं तशाच पद्धतीनं समाजाची देखील काही ना काहीतरी या ठिकाणी जबाबदारी असते. आणि आज या गोष्टीचा मला आनंद आहे, मला अभिमान वाटतोय की माझ्या समाजानं ही जबाबदारी या ठिकाणी समर्थपणे पेललेली आहे. आणि त्यांनी निवांत कोळेकर यांना या ठिकाणी चारचाकी गाडी प्रदान केलेली आहे.
अरे निर्मितीच्या नादाने झपाटलेले तरुण माथे फिर हवेत, कारण गोगल गायीच्या गतीने आपल्या वाट्याला आलेलं दुःख दैन्य आणि दारिद्र्य संपवायचं असेल तर मुंगीच्या पावला नका असे ना आपण आपल्या समाजाची उन्नती आणि प्रगती झाली पाहिजे, आपला समाज क्रांतीच्या परिवर्तनाच्या नवनिर्मितीच्या उन्नतीच्या आणि प्रगतीच्या मार्गाने गेला पाहिजे याचा बंदोबस्त कार्यकर्त्यांनी केला पाहिजे। मात्र डबक्यात जगणाऱ्यांना हे तंत्र पेलावायचं नाही, त्यासाठी मुळातच अंगामध्ये चळवळीचं रक्त असावं लागतं। त्यांना मनामध्ये छत्रपती शिवराय फुले, शाहू आंबेडकर, नरवीर उमाजी नाईक, बिरसा मुंडा, थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर, महाराजा यशवंतराव होळकर असावे रक्तात। आणि अजब रसायन जमेल तेव्हाच एक निवांत कोळीकर सारखा या ठिकाणी हडमासाचा कार्यकर्ता तयार होत असतो। कार्यकर्ता आणि काय भी करता यामध्ये खूप फरक आहे बांधवण। मी काय भी कर्त्यांच्यावरती कधीच बोलत नाही आणि त्यांच्यावरती मला बोलायचं पण नाही, पण कार्यकर्त्यांच्यावरती मी जरूर बोलेन। समाजामध्ये दोन प्रकारचे लोक असतात, एक समाजासाठी जगणारे आणि दोन समाजावरती जगणारे। त्याच पद्धतीनं चळवळीमध्ये देखील दोन प्रकारचे लोक असतात, एक चळवळीसाठी जगणारे आणि दोन चळवळीवरती जगणारे। निवांत कोळेकर हा समाजासाठी जगणारा माणूस आहे, चळवळीसाठी जगणारा माणूस आहे, म्हणून त्याचा अमोल पांढरेसारख्या या कार्यकर्त्याला देखील या ठिकाणी अभिमान वाटतोय बांधवांनो। मी काल एक व्हिडिओ बनवला होता, जवळजवळ 35 मिनिटं मी त्या ठिकाणी बोललो भरपूर होतो, पण नंतर ते एडिटिंगचा प्रॉब्लेम आल्यामुळे 35 मिनिटाचा एक व्हिडिओ मी निवांत कोळेकर यांच्यावरती अपलोड केलेला आहे, जो सोशल मीडियामध्ये प्रचंड वेगानं व्हायरल होतोय। तुम्ही देखील तो व्हिडिओ बघा, यूट्यूबला आहे, फेसबुकला आहे, व्हॉट्सअपला आहे। त्यामध्ये मी म्हणालो होतो की राज्याच्या कानाकोपऱ्यात या ठिकाणी माननीय श्री निवांत कोळेकर सर यांना प्रबोधनासाठी बोलवलं जातं। त्या ठिकाणी गेल्यानंतर निवांत कोळेकर हे सांगतात का, माझी 50 एकर बाग आहेत आणि 400 एकर माझा ऊस आहे, 10 एकर डाळिंब आहे, असलं ते काय सांगत नाहीत। त्या ठिकाणी गेल्यानंतर ते समाजाला उद्देशून काय सांगतात, पार्लमेंट में जाना है, असेंब्ली में जाना है तो खुद के पैरों पर चलना है। याचा अर्थ काय, पार्लमेंट में जाना है तो खुद के पैरों पर चलना है। म्हणजे काय, तुम्हाला जर विधानसभेमध्ये जायचं असेल, विधान परिषदेमध्ये जायचं असेल, लोकसभेमध्ये जायचं असेल, राज्यसभेमध्ये जायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या पायावरती उभं राहावं लागेल। तुमच्या पायावरती उभं राहावं लागेल म्हणजे काय, आता हो नाही काय तुम्ही, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या समाजाची स्वाभिमानी आणि स्वतंत्र चळवळ उभी करावी लागेल, जी धनगर समाजाच्या राजकीय भागीदारीसाठी या ठिकाणी आक्रंदन करेल, आंदोलन करेल, लढा देईल। ते पुढे म्हणतात, अरे हम गरीब मजदूर इस देश की शान जीने को बेजार है, अरे हम गरीब मजदूर इस देश की शान जीने को बेजार है, मगर दिल्ली के उस लाल किले के हम ही तो हकदार है। होय हे खरा आहे, त्या संसदेमध्ये आमची माणसं गेली पाहिजेत, कारण त्या संसदेवरती आमचाही अधिकार आहे। पण गेला का कोण बहादर, गेला का कुठला धनगर लोकसभेमध्ये, त्याला दिलं का कोणी निवडून, निवडून द्यायचं लांब राहू द्या। एकाही धनगराला गेल्या 75 वर्षामध्ये कोणी साधं तिकीट सुद्धा दिलं नाही, लोकसभेचं तिकीट देखील या जमातीला दिलं जात नाही। तिथं निवांत कोळेकर या अमोल पांढरेसारख्या विक्रम ढोणेसारख्या कार्यकर्त्यांचं महत्व आहे। तुम्हाला उमेदवारी दिली जात नाही, मग उमेदवारी देणारी माणसं कोण आहे, ती तुमच्या समाजाची नाहीत का, तर होय तुमच्या समाजची माणसं आहेत की, कुठं आहेत, तर ते गांधीनगरमध्ये कापडाचं गट्टे उचलायला आहेत, मार्केट यार्डात हमाली करायला आहेत, आणि तिकीट वाटपाला तिथं कोण नाही। मग धनगराची माणसं महानगरपालिकेत कशी जातात, तर ती जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे। ओबीसी रिझर्वेशन ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी धनगराचा विचार केला जातो, जिथं ओबीसी रिझर्वेशन नाही तिथं त्याचा विचार केला जात नाही। मग लोकसभेला, आणि जर विचार केला असता तर लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये धनगरांचे खासदार दिसले नसते का, तर दिसले असते, पण दिसत नाहीत, म्हणजेच तिथं ओबीसी रिझर्वेशन नाही,
म्हणून धनगरांना आरक्षण नसल्यामुळं लोकसभेत कोणी जात नाहीत, ओबीसींना राजकीय आरक्षण नाही. दुसऱ्या बाजूला धनगरांना एससी एसटी प्रमाणे जर आरक्षण असतं तर धनगरांचे खासदार गेले नसते का? तर होय गेले असते. मग का जात नाहीत? तर धनगरांना ते पण आरक्षण नाही. आणि त्यामुळे निवांत कोळेकर सारख्या माणसाला या ठिकाणी गाडी दिली पाहिजे आणि महाराष्ट्रभर सांगितलं पाहिजे, फिर निवांत कोळेकर तू लढ, तुझ्या पाठीशी आम्ही आहोत. विचार या प्रस्थापितांना की कुठं आहे धनगरांची राजकीय भागीदारी, कुठं आहे? का देत नाही तुम्ही धनगरांना लोकसभेची उमेदवारी? का जात नाही धनगरांचा 48 मत नाही एकही खासदार दिल्लीला? आणि जोपर्यंत मी एक पत्रकार आहे, मी जबाबदारीने सांगतो, मी कधी राजकीय भाषा करत नाही. कुठल्याही भाषणामध्ये गेलो तर माझे 30 ते 32 वर्ष मी देखील चळवळीमध्ये घालले आहे. मी तुम्हाला या ठिकाणी जबाबदारीने सांगतो, जोपर्यंत लोकसभेमध्ये झाडून जितके राजकीय पक्ष आहेत त्या सर्व राजकीय पक्षांचं धनगरांना एसटी आरक्षण देण्याविषयी एकमत होत नाही, तोपर्यंत धनगरांना एसटी आरक्षण मिळणार नाही. लिहून ठेवा. आणि मग जर असं असेल तर मग संसदेमध्ये जेवढे म्हणून राजकीय पक्ष आहेत या पक्षांचं बहुमत तयार करण्याचं काम कोण करणार? तिथं तर तुमचा खासदारच नाही. तर तिथं या सर्व पक्षांच्या धनगरांच्या बाजून प्रदेशाध्यक्ष पुरोगामी युवक संघटना महाराष्ट्र राज्य प्रमुख अतिथी सन्माननीय बाबासाहेब देशमुख साहेब यांचं या पुण्यनगरीमध्ये स्वागत केलं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचं स्वागत करूया. सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब, आणि हे काम कोणी केलं पाहिजे होतं? तर 2014 ज्या भारतीय जनता पार्टीला धनगरांनी भरभरून मतदान केलं आणि ज्या भारतीय जनता पार्टीनं आपल्याला शब्द दिला होता की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू, आणि आज त्याच भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रामध्ये सरकार आहे, त्याच भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार आहे. जर राज्यात आणि केंद्रात त्या पक्षाचं सरकार असेल तर मग सर्व पक्षीय धनगर आरक्षणावरती एकमत करण्याचं काम तुम्ही का करत नाही? हा आमचा या ठिकाणी प्रश्न आहे. आणि जर तुम्ही या संदर्भात भारतातल्या सर्व राजकीय पक्षांचं एकमत करणार नसाल बाबासाहेब देशमुख, धनगर समाजाची स्वागत दिशाभूल तुम्ही करू नका, हे आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. बांधवांनो, मी तास, दोन तास, चार तास बोलेन त्याबद्दल मला काही मजे नाही, माझं रोजचं काम आहे ते. परंतु मी या ठिकाणी थांबतो आणि हा कार्यक्रम जो आहे तो आता आपण या ठिकाणी सुरू करूया, कारण सन्माननीय पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत. या सर्वांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आणि पुढची सूत्रे जी आहेत ते मी निवेदकांच्याकडे देतो.